सर्व टीम आता तयार राहायचे आहे. मास परेडला आपण सुरुवात करणार आहोत. अगदी शालेय विद्यार्थी आता सज्ज होत आहेत आमचे मास परेडसाठी. आणि आमचा अगदी महिला वर्ग सुद्धा आता सज्ज झालाय, कारण क्रिकेट मॅच पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही नेहमीच म्हणतो की पुरुषांच्या क्रिकेटचा वर्ल्ड कपच्या अगोदर महिला क्रिकेट वर्ल्ड कप चालू झाला होता, म्हणजे महिला वर्ग सुद्धा आता क्रिकेटमध्ये फार मोठी भरारी घेत आहेत. त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. आणि प्रसादभाई सावंत यांनी सर्वांना इथं संधी दिली, अगदी वेगळं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सहा ग्रुप असतील शालेय विद्यार्थ्यांचे, आणि सहा ग्रुपमध्ये दोन दोन ट्यूब दोन दोन टीम एका ग्रुपच्या मागे असतील. एका ग्रुपच्या मागे दोन दोन टीम असतील हे सर्व संघांनी नोंद घ्यायचे, कारण या स्पर्धेमध्ये 12 टीम खेळत आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे सहा ग्रुप आहेत, एका ग्रुपच्या मागे दोन टीम असतील मागोमाग, हे सर्वांनी नोंद घ्यायचे. तर 12 टीम सज्ज राहा. सहा ग्रुप शालेय विद्यार्थ्यांचे आता विभागले जातील आदरणीय कल्पनाजी मॅडम यांच्या माध्यमातून, कारण 12 टीम आहेत आणि 7 ग्रुप इथं दाखल झाले होते. परंतु 12 टीम असल्यामुळे इथं एका ग्रुपच्या मागे दोन टीम असतील याची नोंद घ्यायची आहे. सर्व टीमने आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आणि सर्व टीम आता सज्ज राहा, आपल्या आपल्या ग्रुपमध्ये राहायचं आहे. कुठेही कुठला खेळाडू जाणार नाही याची दक्षता घ्यायची, आणि आयकॉन प्लेयर सुद्धा आता मैदानात जाणं फार अनिवार्य असेल या स्पर्धेमध्ये. तर शालेय आमची पूर्णतः टीम आता मैदानाच्या दिशेने रवाना होते. सहा ग्रुप हे शालेय टीमचे असतील आमचे, आणि त्या मागोमाग दोन दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. हा बलाढ्य संघाचा हा महामेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. माथेरानमधलं क्रिकेट आणि माथेरान सोडून गेलेलं क्रिकेट फार वेगळं आहे. अगदी तुम्ही माथेरान सोडून खाली उतरल्यानंतर तुम्हाला मैदानापर्यंत चक्क गाडी जाते, आणि ज्या सुविधा असतात त्या सुविधा लगेच उमेश सर आपल्याला मिळतात. परंतु माथेरानमध्ये वाहनं नसल्यामुळे खऱ्या अर्थाने ही मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी 36-36 जण किंवा अगदी 15-15 जण एक हातगाडी ओढून या स्पर्धेमध्ये जनरेटर त्याचबरोबर टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळतात ते उपलब्ध करून दिले आहे. म्हणून या स्पर्धेचं महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव घेतलं जातं. अतिशय मेहनत आणि मेहनतीनंतर उभारली गेलेली फार मोठी स्पर्धा, आणि ही स्पर्धा घडवण्याचं काम याच माथेरानमधील फार मोठं नेतृत्व, ज्या नेतृत्वाने अगदी माथेरानकरांचं लक्ष वेधून घेतलं, त्या आदरणीय प्रसादजी सावंत साहेबांची ही मोठी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी बरेचसे आपल्याला पाहुणे पदाधिकारी या स्पर्धेमध्ये दाखल होतील, परंतु पुढचं सूत्र असेल बंटी देसाई सरांच्या माध्यमातून. धन्यवाद यशवंत, थोडं बेस घे ना. रॉनी थोडं बेस दे ना, बेस. हॅलो 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 हॅलो, आवाज हम्ब होतोय बघ. हॅलो 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 हॅलो, बेस घे बेस. हॅलो 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 हॅलो. माथेरान गिरिस्तानचं क्रिकेट महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेलं, प्रसादभाई सावंत यांच्या संकल्पनेचा आविष्कार, माथेरान वासियांचं प्रेम जिवाळा लाभलेली स्पर्धा, आणि महाराष्ट्रातील घराघरात मनामनात रुजलेली स्पर्धा, व्यासपीठावर बसलेले मान्यवरांच्या डोक्यावर भगवे हे फेटे, म्हणजे विकासाच्या सूर्याची गंगा माथेरानला आली हे निश्चितच. हे क्रिकेट नव्हे, हा महोत्सव आहे क्रिकेटचा. आज खास करून महिलां क्रिकेट इथे होणार आहे, त्यामुळे
सर्वांनी तयारी ठेवायची इंटरव्ह्यूची. किचनच्या प्लॅटफॉर्मवरनं क्रिकेटच्या प्लॅटफॉर्म तुम्हाला कसं वाटलं हे मजा येईल करायला. जबरदस्त संघ आहेत, टीम फार चांगल्या आहेत. एक विनंती आहे, आपल्या शाळेचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत सरस्वती विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आता लॉंग मार्च साठी तयार राहणार आहेत. एक विनंती आहे सर्व संघांना, सर्व संघांना विनंती आहे, आपण कृपया आता जे आमचे शालेय विद्यार्थी आहेत जे आता लॉंग मार्च इथे करणार आहेत त्यांच्या बरोबर मागे दोन दोन संघ उभे रहावे. दोन्ही दोन दोन संघ जे आपल्या गणवेशात असतील, परंतु त्या अगोदर आपण आपली प्रथा परंपरा संस्कृती याचं रक्षण आपण करतो, ती जपतो, ती टिकवतो. म्हणूनच महाराष्ट्राची परंपरा ही अबाधित आहे. संतांची, पराक्रमांची, महंतांची भूमी म्हणजे आपला महाराष्ट्र, आणि माथेरान म्हणजे पराक्रमांचा, त्याचबरोबर कष्टकऱ्यांची भूमी म्हटली. आणि पर्यावरण पूरक जर लोक कुठे राहत असतील तर फक्त माथेरान. हा सर, प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं औक्षण करणार आहोत. मी विनंती करेन सर्व मान्यवरांनी, सन्माननीय नगराध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रेरणाताई सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं प्रथम आपण पूजा आणि औक्षण करणार आहोत. त्यानंतर छत्रपती शिवरायांना आपण पुष्पाला अर्पण करून शिवसेना शहरप्रमुख सन्माननीय चंद्रकांतजी चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पाला अर्पण केला जाईल. प्रथम आपण मी विनंती करेन माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्ष सौभाग्यवती प्रेरणाताई सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्यदैवत मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला ज्याचा अभिमान आहे, प्रत्येक मनावर राज्य करणारा आपला जाणता राजा आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान म्हणजेच छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं प्रथम आपण पूजन व औक्षण सन्माननीय नगराध्यक्ष प्रेरणाताई सावंत यांच्या हस्ते आपण प्रथम पूजन व औक्षण करणार आहोत. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. मान्यवरांच्या आणि खास करून अशा व्यक्तींचं आपण पूजा करतो ज्या आपल्याला प्रेरणास्थान आहेत. संपूर्ण देशाला स्वाभिमानाचा, अभिमानाचा आणि अनेक प्रकारचा विश्वास देणारा लढाया लढणारे आपल्या सर्वांचे रयतेचा राजा, जाणता राजा हे शब्द ज्यांना लागू पडतात तेच फक्त एकमेव आणि एकमेव आदित्य छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन व औक्षण या माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या लाडक्या लोकप्रिय कर्तव्याध्यक्ष अशा आपल्या नगराध्यक्ष सौभाग्यवती प्रेरणाताई सावंत यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे.
सन्माननीय चंद्रकांतजी चौधरी यांना विनंती करीन त्यांनी कृपया पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केलं जात आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गोवा मन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. त्याचबरोबर मराठी अस्मितेला वाव देणार मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं आपल्या सर्वांचं लाडकान हिमालयाचं एवढं उंच व्यक्तिमत्व म्हणजे हृदय दोंडरात सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मी सन्माननीय संपर्क प्रमुख प्रवीणजी सकपाल साहेब यांना विनंती करेन. त्यांनी आपल्या सर्वांच्या मराठी माणसाच्या हृदयातलं अर्धदैवत शिवसेना प्रमुख आणि हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. अजूनही बाळासाहेबांचा विश्वास आणि बाळासाहेबांचा श्वास म्हणजे मराठी माणसाच्या हातात असलेला हा भगवा ध्वज. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे. माथेरानचे माजी नगराध्यक्ष आणि सन्माननीय कुमारबाई चौधरी यांच्या हस्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी अजय सावंत यांना विनंती करेन. जुईनगर शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख यांना विनंती. त्यांनी हा क्षण आठवणींचा आहे, हा क्षण आपल्या मनात कोरणारा आहे. अजून आपल्या आठवणी आमच्या मनात ताज्या आहेत. आकाशातून नक्कीच ताऱ्यांच्या नजरेतून अजूनही ते खाली पाहत असतील. आपल्या आठवणी आमच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या आठवणींना उजाळा, त्या गंधस्मृतींना उजाळा या निमित्ताने आपण देत आहोत. त्याचबरोबर हुतात्मा वीर विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल यांच्या नावाला संपूर्ण देश मानवंदन देतो. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व बलिदान केलं त्या वीरांना आता आपण श्रद्धांजली आदरांजली 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून वाहणार आहोत. 24 तारखेला त्यांच्या या कार्यकर्तृत्वावर जो चित्रपट येत आहे तो या येत्या 24 तारखेला रिलीज होणार आहे. परंतु माथेरानचं जर नाव पूर्ण भारत देशात झालं असेल तर त्यासमोर हुतात्मा वीर विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल यांच्या नावाशिवाय माथेरान हे नाव अपूर्ण आहे. म्हणून आपण प्रथम जिथे जिथे नागरिक उभे आहेत, जे मुलं क्रिकेटपटू खेळत आहेत, त्यांना विनंती, आपण आपल्या डोक्यावरच्या कॅप कृपया खाली काढाव्यात. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं. 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहून हुतात्मा वीर विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर 2 मिनिटं शांत उभं राहावं. एक साथ सावधान. एक साथ विश्राम. धन्यवाद. आठवणींना उजाळा देत आणि मान्यवरांना अभिवादन करत नतमस्तक होत आता आपण वळूया आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्राकडे. सन्माननीय नगराध्यक्ष प्रेरणाताई सावंत यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, महिला क्रिकेटची आज इथे उजळणी होणार आहे आणि त्यानिमित्ताने आज एक नवा सूर्याचा विकासाचा उदय या इथे होत आहे. मी विनंती करीन सर्व मान्यवरांना आता त्यांनी व्यासपीठावर लॉंग मार्चला मानवंदन देण्यासाठी उभं राहावं. सर्व नगरसेविका, सर्व नगरसेवक, माथेरान गिरिस्तान नगर परिषदेचे सर्व मान्यवर, अजयदादा सावंत, सन्माननीय उपविभाग प्रमुख जुईनगर,
यांचं सुद्धा मोठा सहभाग. तर अनिल गायकवाड यांच्या वतीनं ज्या प्रकारे बॅनरची सेटिंग्स म्हणा, या मैदानाचं रखरखाव म्हणा, कॉमेंट्री बॉक्स वेगळा आहे, टॉस बॉक्स वेगळा आहे, यावेळी पंचांना गणवेश टी शर्ट्स आलेले आहेत. संकल्पना नवीन उदय घेऊन होत आहे माथेरान गिरिस्तानचा डॅनेट क्रिकेटचा महासंग्राम. आणि महिलांची क्रिकेट टीम माथेरानला तयार कशी होणार नाही, ही महिलांचा क्रिकेटचा संघ हा सुद्धा तयार आहे, लढत द्यायला सज्ज आहे. वातावरणातील मदमस्तपणा आणि हा माथेरानचं खरं वैभव आहे. अनेक नामवंत इथे कॉमेंटेटर्स आम्ही बोलवले आहेत. स्टार प्लस स्टार स्पोर्ट्सचे कॉमेंटेटर इथे आपल्यासाठी आज हजेरी लावणार आहेत. सर्व टीम, बाकी सर्वांनी मैदान खाली करावं. सर्व टीम्स मागे उभे आहेत, ऑल सेट इज रेडी. बाकी सर्व मान्यवरांनी मानवंदन देण्यासाठी एका रांगेत उभं राहावं. सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर किरणभाई, सर्वांचा चेहऱ्यावरचा आनंद बघा. चंदूभाई क्या बात है, आज वाटत भगवा ध्वज हा मनात फडकतो, पर तो मनात फडकत आहे मराठी अस्मितेचा आन बान शानचा, मानाने डौलाला रहा भगवा, भगवामय वातावरण आणि त्यात सुरू होत आहे. प्रसाद भाई सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रिकेटचा महाआविष्कार म्हणजेच डॅन नेट क्रिकेट स्पर्धा 2020. बाकी सर्वांनी कृपया बाहेर यावं. महिलांचा संघ लॉंग मार्च साठी असेल, महिलांचा संघ हा सुद्धा लॉंग मार्च मध्ये आपण जाताना पाहत आहात. क्या बात आहे, माथेरान क्रिकेटची ही ख्यातीच वेगळी आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामनामध्ये रुजलेली, वाढलेली आणि आता महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा. प्रत्येक मान्यवरचं स्वागत गुलाब पुष्पांनी. आणि माथेरानची स्वीट डिश म्हणजे पुरणपोळी. या पुरणपोळीबद्दल आम्ही कॉमेंट्रीमध्ये सांगू, चव चाकल्याशिवाय होत नाही. आता आपण सरस्वती विद्या मंदिरचे सर्व हे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ते एका सुरात एका तालात एक कदम एक ताल एक साथ ही जी आपली उक्ती आहे त्याप्रमाणे ते पुढे येतील. त्यांच्या मागे दोन दोन संघ असतील. मान्यवरांनी विनंती, त्यांनी सर्व संघांना हात हलवून त्यांना अभिवादन करायचं आहे आणि ते संघ आपल्या समोरून मार्च पास करतील. ही प्रथा परंपरा फक्त माथेरानमध्येच होते, टेनिसच्या विश्वामध्ये, टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रथमच अशा प्रकारचा सोहळा उद्घाटनाचा रंगत आहे. मी विनंती करीन सरस्वती विद्या मंदिर चे शिक्षक आहेत त्यांनी आता आपल्याकडे सूत्र हाती घ्यावी. ऑल सेट इज रेडी, वेळ होत आहे माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या या हुतात्मा वीर विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल क्रीडा संकुल माथेरान इथे साकारतोय. पुन्हा एकदा सन्मान्य सावंत यांच्या संकल्पनेतून साकारला आविष्कार. लॉंग मार्च सुरू होत आहे. पहिला संघ आपल्या समोर जो येत आहे गेल्या 4 वर्षामध्ये 3 वर्ष चॅम्पियन राहिलेला बॉईज संघ आणि त्यांच्या मागे चालत आहे तो संघ. जय गणेश आंबेवाडी. आपण पाहत आहात एका वेगळ्या थाटामध्ये अभिमानाने चालतोय 4 वर्षामध्ये 3 वर्ष चॅम्पियनशिप पटकावलेला कुलदीप जाधव यांचा हा संघ बांड्या बॉईज.
बघूया चौथ्या वर्षी हा संघ विजेतेपदाचा मान राखतो का. बंडा बॉयजचे सर्व खेळाडू एका वेगळ्या आविर्भावामध्ये एका वेगळ्या उत्साहामध्ये आता लॉंग मार्चला सामोरे जात आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करायचं आहे. हात हलवून त्यांना अभिवादन करा. शुभेच्छा द्यायच्या आहेत. द टीम बंडा बॉयज. जय गणेश आंबेवाडी. त्यांच्या मागे जो संघ येत आहे गेल्या पाच वर्षात एकदा विजेतेपदाचा मान ज्यांना मिळाला तो मुकद्दर. हा संघ मुकद्दर टीम के सभी जाबाज खिलाड़ी त्यांच्या मागे येतोय. अजून एक जबरदस्त तगड़ा संघ पंचशील जय माता दी. आता व्यासपीठासमोर लॉंग मार्च मध्ये आपल्या समोर येतोय तो संघ इलेवन स्टार. एक जबरदस्त लढू आहे संघ. सचिन असे नामांकित खेळाडू भरणा असलेला हा संघ यावेळी काय लढत देतोय. टीम इलेवन स्टार आणि त्याच्या मागे नंदू इलेवन. नंदू इलेवन टीम नंदू इलेवन. आणि या स्पर्धेतला दावेदार संघ टीम विक्रांत. त्याच्या मागे अजून एक नामवंत संघ संत रोहिदास संघ. लॉंग मार्च मध्ये एक सुरात एक तालात एक कदम एक चाल एक ताल. सरस्वती विद्या मंदिरचे विद्यार्थी संस्कार आणि परंपरा जपत आपली प्रथा परंपरा यांचं मिश्रण आपण बघू शकता. आणि या वर्षीचा प्रबळ दावेदार असलेला प्रसादभाई सावंत यांचा संघ म्हणजेच गोल्डन स्टार क्रिकेट संघ. गोल्डन स्टारचे सर्व गोल्डन बॉयज त्यांच्या मागे आहे तो पुन्हा एकदा तरुणांना लाजवेल असा आविष्कार करणारे यंग इलेवन चे सर्व तरुण जाबाज खेळाडू टीम यंग इलेवन. गौरव इलेवन त्यांच्या बरोबर आता समोर येत आहे. कर्जत तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष तुकाराम आखाडे यांचा संघ टीम गौरा इलेवन. त्यामागोमाग येतोय अभि कदम यांचा संघ यंग इलेवन यंग बॉईज. आणि आता जो संघ आपल्या समोर येतोय पहिल्यांदाच क्रिकेटचा गंध सुगंध घेणारा हा संघ हा माथेरानच्या आपल्या सर्व महिलांचा संघ. जोरदार टाळा एकदा. अजूनही काय जबरदस्त चाल आहे क्रिकेटमध्ये पाहूया. क्रिकेटचा प्लॅटफॉर्म आणि किचनचा प्लॅटफॉर्म यामध्ये अंतर काय आहे ते. सर्व संघांना विनंती सर्व संघ बरोबर मेन विकेटच्या मागे उभे राहतील. त्यानंतर मान्यवर सन्मान्य आयोजक या स्पर्धेचे कर्ता धरता आणि माथेरान क्रिकेट मधलं एक मोठे नाव सन्मान्य प्रसादभाई सावंत यांना मी विनंती करेन त्यांनी सर्व मान्यवरांसह आता मैदानाकडे प्रयाण करावं. परंतु त्या अगोदर सर्व संघ ही पद्धत जी आहे लॉंग मार्च ऑलिम्पिकला साजेशी कुठल्याही मोठ्या स्पर्धेचा शुभारंभ कसा व्हावा. सर्व मान्यवर शिवसेनेच्या आघाडीची फळी सर्व लढवय्य मावळे डोक्यावर असलेले फेटे यामुळे वातावरणामध्ये भगवमय वातावरण जिथे भगवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि जिकडे तिकडे आता शिवसेनेचीच हवा. सर्व मान्यवरांना विनंती नगरसेविका नगरसेवक
सर्व मान्यवर पदाधिकारी यांना विनंती, आपण आता मेन विकेटकडे प्रयाण करावं, मुख्य विकेटकडे श्रीफळ वाढून प्रथम आपली प्रथा परंपरा जपत श्रीफळ वाढून आपण या स्पर्धेचा शुभारंभ करत आहोत. श्रीफळ वाढवलं जाईल ज्या मातीवर हे सर्व खेळाडू खेळत आहेत त्या सर्व खेळाडूंच्या वतीनं या विकेटची पूजा केली जाते, यष्ट्यांचं पूजन केलं जातं. दोन्ही बाजूला दुतर्फा आता सर्व मान्यवर उभे राहतील. श्रीफळ वाढवलं जाईल. काय जबरदस्त चित्र आहे. लक्ष्मण कदम यांना विनंती, त्यांनी कृपया मेन विकेटकडे यावं. एका बाजूला सर्व रणरागिणी उभ्या आहेत. काय चित्र आहे, सुंदर वातावरण आहे, भगवामय वातावरण, विकासाची दिशा, नवीन विकास. आणि आता श्रीफळ वाढवलं जाईल. आज एक विशेष पद्धत ही फक्त प्रसाद भाईच करू शकतात याला आम्हाला अभिमान वाटतो. कारण मी विनंती करेन विकेट्सचा पुष्पमाला अर्पण करण्यासाठी गोल्डन स्टार संघाचे आधारस्तंभ सन्माननीय नारायण कदम यांना, की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रथम विकेटचं पुष्पहार अर्पण करावा. माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय रामदासजी कोपरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती, त्यांनी कृपया आपल्या मेन विकेटकडे प्रस्थान करावं. विकेट्सला प्रथम आपण आपल्या परंपरेप्रमाणे, प्रथेप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे आपण विकेटची पूजा करत आहोत. मी विनंती करेन सन्माननीय कोकरे साहेब की त्यांनी सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. प्रथम विकेट्सला पुष्पहार अर्पण केला जाईल. सन्माननीय कोकरे साहेब यांना विनंती. माथेरान गिरिस्तान नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी रामदासजी, सन्माननीय रामदासजी कोकरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. प्रथम होणारा सामना जो आहे बंडा बॉईज विरुद्ध श्री गणेश, दोन्ही कर्णधार थोड्या वेळात नाणेफेक आपल्यामध्ये केली जाईल.
प्रथम मी पुष्पहार अर्पण करण्यासाठी विनंती करतो. सर्वांनी नारायणजी कदम साहेब यांना गोल्डन स्टार क्रिकेटचे आधारस्तंभ आणि सन्माननीय माजी नगरसेवक श्री नारायण कदम यांना विनंती, त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रथम विकेट्सला पुष्पहार अर्पण करावा. पुष्पहार अर्पण करणं, श्रीफळ वाढवणं ही आपली प्रथा परंपरा का? इंग्लंडमध्ये किंवा काही ठिकाणी विचारलं जातं, ही तुमची कुठली प्रथा? विकेट्सला कधी हार घालतात का, नारळ फोडतात का? परंतु ज्या जमिनीवर आपण खेळतो, जिला मानतो, मातेला विनंती केली जाते, तुझ्या खेळाडूंना तू रक्षण कर, हे महत्वाचं आहे. विकेटची पूजा केली जात आहे, ही आपली प्रथा आहे. परम आपण मातृभूमीला माता, हे सर्वात महत्वाचं. आणि आज प्रसादभाई सावंत यांच्या संकल्पनेचा आविष्कार म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा, डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा 2020. या स्पर्धेला आज श्रीफळ वाढवण्याचा मान अशा व्यक्तीला दिला जातोय ज्यांनी गेली 10 ते 12 दिवस या मैदानावर अहोरात्र मेहनत घेतली. या मैदानावर खेळाडूंना एक दगड सुद्धा लागणार नाही, एवढी सुंदर बनवली गेली. हा रखरखाव ज्यांनी केला ते सन्माननीय अजमुद्दीन यांना विनंती, त्यांनी आता पुढे व्हावं. मी अजमुद्दीन यांना विनंती, ज्यांच्यामुळे ही ग्राउंड आपण बघत आहात, या ग्राउंडची सुंदरता, एक नवी नवरी नटलेलं ग्राउंड असं वाटत. दोन्ही संघ, गणेश इलेवन व बंड्या बॉईज, दोन्ही संघ कर्णधार, आपण पुढे यावं. बोला गणपती बाप्पा मंगल. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्यशिव सर्वदा. हे गणराया, दोन्ही टीम बंडा बॉईज आणि गणेश इलेवन दोन्ही संघांनी लॉंग मार्च करावं. दोन्ही संघ टॉस बॉक्सच्या इथे आपण टॉस घेऊ. सन्माननीय मी विनंती करेन, आता आपल्या माथेरान गिरिस्ता नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय रामदासजी कोकरे साहेब आणि सन्माननीय नगराध्यक्ष सो प्रेरणाताई सावंत यांना विनंती, यांनी आता टॉस बॉक्स कडे यावं. आता ग्राउंड मध्ये विकेटच्या बाजूला जेवढे मान्यवर आहेत त्यांना विनंती, त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठावर स्थान पर. सर्वांनी एका बाजूला यावं. सर्वांनी माथेरान गिरिस्ता नगर परिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्ष सौभाग्यवती प्रेरणाताई सावंत, त्याचबरोबर माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय रामदासजी कोकरे साहेब यांना विनंती, त्यांनी प्रथम टॉस बॉक्सकडे प्रयाण करावं. टॉस बॉक्स प्रथम बनवला गेलाय अनिल गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे आयोजन. मी विनंती करीन सर्व मान्यवरांना, त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. सर्व विद्यार्थी सुद्धा, जे विद्यार्थी आहेत, टीम्स आहेत, त्या सर्वांनी, फक्त दोन संघ मैदानात असतील, श्री गणेश व बंड्या बॉईज. पहिला सामना जो लढणार आहे, बाकी सर्वांनी आता मैदान खाली करावं. मान्यवरांना विनंती की आपण आता व्यासपीठावर यावं व स्थानपन्न व्हावं व आम्हाला उपकृत करावं. दोन्ही संघ कर्णधार, नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघ कर्णधार आपण बघू शकता आणि दोन्ही आता आपण बघू शकता. कुणाल दाते आणि चंद्रकांत शेट्टी यांच्यासारखे दोन
दिग्गज कॉमेंटेटर इथे आलेले आहेत. धोनी संघ कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये दोन आयकॉन सुद्धा आपल्याकडे आहेत, कुणाल आणि चंद्रकांत शेट्टी. मी विनंती करीन सन्माननीय मान्यवर जे आहेत त्यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवर मी विनंती करीन सन्माननीय नगराध्यक्षा प्रेरणाताई सावंत यांना आणि माथेरान गिरिस्ता नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदासजी कोकरे साहेब यांना आणि दोन्ही संघ कर्णधार गणेश इलेवन व बंड्या बॉईज कॅप्टन दोन्ही कर्णधार डगआउट आहे, प्लेयर डगआउट, त्यामध्ये आंबेवाडी श्री गणेश आंबेवाडी आपण एका बाजूला लाईन मार्च करून घ्यावं. बंड्या बॉईज संघ दाखल झालेला आहे, आंबेवाडी श्री गणेश इलेवन, श्री गणेश इलेवन आंबेवाडी, श्री गणेश इलेवन आंबेवाडी. व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध आहे, शिस्त आणि टॅलेंट याचा संगम म्हणजे चांगला खेळाडू. लाईन मार्क करून घ्यावं, लाईन मार्क एका बाजूला. बाकी सर्वांनी जरा व्यासपीठासमोरून दूर व्हावं, टॉप बॉक्स यांकडनं. सर मान स्वागत गुलाब पुष्पांनी आणि त्यांना आदराने दिलेली पुरणपोळी ही या स्पर्धेच खास वैशिष्ट्य. नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या हस्ते. हॅलो चिक, हॅलो हॅलो. मेहंदी करीन माथेरान गिरिस्ता नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी माननीय रामदास कोकरे साहेब यांना की त्यांनी कृपया टॉस बॉक्स यांकडे. स्वच्छता अभियानाचे अनेक पुरस्कार प्राप्त करून माथेरान गिरिस्तांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कुठे गाजत असेल तर ते या अशा कार्यप्रमुख अधिकाऱ्यांमुळे. दोन्ही करण्यात प्रथम विनंती करीन जरा टॉस बॉक्स जरा कृपया खाली करावा. विनंती करीन सन्माननीय नगराध्यक्षा प्रेरणाताई सावंत यांना की त्यांनी व्यास मुख्य टॉस बॉक्स यांकडे यावा. बाकी जरा गर्दी समोरून कमी करा. प्रथम दोन्ही कर्णधारांची आपलं ओळख परेड करून देण्यात येईल. सन्माननीय नगराध्यक्षा कर्णधारांनी मान्यवरांची ओळख करून द्यावी. आपण बघत आहात डोक्यावर भगवा, मनात भगवा, रक्तात भगवा, श्वासात भगवा, विश्वासात भगवा, म्हणजेच माथेरानवर डौलत असलेला हा आनबान शानचा भगवा ध्वज. आणि प्रेरणाताई सावंत यांच्या नावामध्येच प्रेरणा आहे, त्यामुळेच आज महिलांचं क्रिकेट पहिल्यांदा या माथेरान गिरिस्तानच्या या वीर कोतवाल वीरबाई कोतवाल या क्रीडा संकुलामध्ये होत आहे. ही नांदी आहे विजयाची आणि विकासाची. येणारा विकासाचा सूर्य बघा कसा जरा डौलाने येणार. आणि आता श्री गणेश आंबेवाडी हे पहिल्यांदा खेळतात हा संघ, यांची ओळख करून देण्यात येत आहे. आणि आता मी विनंती करीन टॉस बॉक्सिंगकडे यावं. दोन्ही कर्णधार, दोन्ही कर्णधार मी प्रसादभाई सावंत आणि त्याचबरोबर समय नगरच्या प्रेरणाताई सावंत यांना विनंती करेन. नाणेफेक केली जात आहे,
आपण बघू शकता, कॅमेरा जरा इथे दाखवावा. एका बाजूला बॅट आहे आणि एका बाजूला बॉल. ही वेगळ्या प्रकारची नाणेफेक आपल्याला करण्यात येणार आहे. आपल्याला बॅट किंवा बॉल असा पुकारा करायचा आहे. पाहूया कोणाच्या बाजूनी हा निर्णय लागतो ते. प्रथम आपल्या तीन वेळेचा चॅम्पियन बंड बॉईज संघ आणि त्यांच्या बरोबर असलेले सन्मान नगरसेवक कुलदीपजी आणि त्याचबरोबर गणेश इलेव्हन आंबेवाडी संघ कर्णधार, दोघांना शुभेच्छा. मी मानवांना विनंती करीन त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यावी. नाणेफेक होत आहे. कॉल कोण देते बघूया. बॅट असा पुकारा केलाय. पुन्हा एकदा टॉस केला जाईल. स्वच्छता अभियानाची सवय. हो, बॅट आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो गणेश मित्र म्हणजे आंबेवाडीच्या बाजूने. सर, आज आपल्यातून नाणेफेक झाली. माथेरान गिरीस्ता नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानमध्ये आपण ज्या प्रकारे कार्य केलं त्यामुळे भारत देशामध्ये आज आपल्या माथेरान गिर नगर परिषदेचं नाव डौलाने आणि आदराने घेतलं जात आहे. या सर्व क्रिकेट स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय गटनेते बांधकाम सभापती सतबाई सावंत व नगराध्यक्ष प्रेरणाताई सावंत यांच्या प्रमुख प्रेरणेने ही आज स्पर्धा आयोजित केली जात आहे. एक माथेरानमध्ये उत्साहाचं चैतन्याचं वातावरण यामुळं निर्माण होत आहे. आणि काल जी काही मला माहिती मिळाली, अनेक संघ ह्याच्यात उत्साहाने सहभागी झालेले आहेत. ही खरोखरच एक चांगली बाब आहे आणि माथेरानमध्ये एक नवीन उत्साह निर्माण करण्याचं काम या माध्यमातून सुरू झालेलं आहे. तर मी सर्व स्पर्धकांना त्यांनी यात सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी उत्साहानं पार पडली जावी आणि एक माथेरानमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण तयार व्हावं यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रसादबाई यांना धन्यवादही देतो. जय हिंद, जय महाराज. त्याचबरोबर आपल्या सन्मान नगराध्यक्ष प्रेरणाताई सावंत इथे आहेत. मी प्रथम त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो. माथेरान गिरीस्ताच्या नगर परिषदेचा आज मोठा कारभार आपल्या हाती आहे, परंतु तो करता करता महिलांचा क्रिकेटच इथे आयोजन करणं ही संकल्पना कशी आपल्याला सुचली? सर्व क्रीडा रसिकांना नमस्कार. बंटीभाई, खरं तर आपण मागच्या वेळेस जेव्हा लेडीज आमच्या इथे बघायला आल्या होत्या क्रिकेट, त्यावेळेस तुम्ही बोलला लेडीज काय, कोणी फोर मारला, कोणी सिक्स मारला, कोणी आउट झाला, टाळ्या वाजवतात. पण खरं तर त्या चिअर अप करत होत्या. आणि त्यावेळेस मला सगळ्या महिला बोलल्या की बंटीभाईंना आपण दाखवून देऊया की आम्हाला कळतंय म्हणून आम्ही टाळ्या वाजवतोय. आणि हे एक आहे म्हणजे कुठेही फक्त घरात कामं करतात किंवा संगीत खुर्ची हेच गेम लेडीजला येतात असं सगळं त्यावेळेस वाटलं होतं. तर एक तुम्ही जे बोललात त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे की आम्ही खेळून दाखवूया करून. तर त्याच्यासाठी धन्यवाद. यालाच म्हणतात ज्यांच्या नावात प्रेरणा आहे त्या काही करू शकत नाहीत. बघा ना, आज किचनचा प्लॅटफॉर्म कुठे आहे आणि हा प्लॅटफॉर्म कुठे आहे, इथला हा प्रवास एवढा सुंदर आहे. त्यामुळे नक्कीच स्त्री शक्ती, ज्याला आपण आदिशक्ती मायाशक्ती म्हणतो, तिला प्रेरणा मिळेल. परंतु आज प्रसादभाई सावंत यांनी माथेरानचं क्रिकेट हे महाराष्ट्रात नेलं. माथेरानचं क्रिकेट महाराष्ट्रात मनामनात रुजलं. मी प्रसादभाई सावंत यांना एकच प्रश्न यावेळी विचारू इच्छितो की याच्यानंतरची संकल्पना अजून असावी ती कशी आणि याचात अजून बदल करायचा तर तो कसा? कारण माथेरान हे टोकावरचं असं स्थळ आहे ज्याला ईश्वराचा आशीर्वाद आहे. पण जिथे प्रेरणाताई आणि प्रसाद असतील तिथे फक्त विश्वास, विश्वास आणि विश्वास आहे. आपण यावेळी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. हे सर्व आमचं टीम वर्क आहे. मुख्याधिकारी असतील, आमचे नगरसेवक असतील, आमचा सर्व पक्ष असेल आणि आमचे सर्व सहकारी मित्र, ह्यांच्यामुळे हे सर्व शक्य होतं. हे एकाचं काम नसतं, इट्स अ टीम वर्क. आम्ही टीम म्हणून आहोत आणि टीम म्हणून जेव्हापासून कोकरे साहेब गेले, 15-16 महिने झाले आमच्या नगरपालिकेत रुजू झाले, तेव्हापासून आमचा विकासाचा आलेख हा उंचावत जातोय आणि हा आलेख असाच उंचावत जाईल. एक माथेरानचं नाव एका चांगल्या ठिकाणी येईल, कारण की आत्ताच ह्या ग्राउंडसाठी उद्धव साहेब आणि आदित्य साहेब येऊन गेले होते. त्यांनी 6 करोडचा निधी दिलेला आहे. कदाचित तुम्हाला पुढच्या वेळेस येतात ह्याच्यामध्ये थोडंसं 2 वर्षात ह्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये भरपूर चेंजेस झालेले दिसतील. आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व मित्रपरिवाराचे जे कष्ट घेत आहेत,
हाँ पुढल्या वर्षी कदाचित आपण नवीन ग्राउंड मध्ये आता इथे वेळ कसा लागतो सगळ्या ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या गोष्टी असतात तर सर्व सहकाऱ्यांना सर्व मित्रांना सर्व खेळाडूंना आणि सर्व माझ्या नगरसेवक नगरसेविका माझे पक्षातील शहर प्रमुख असतील संघटक असतील उपशहर प्रमुख असतील सर्व ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी हात लागलेत म्हणजे हजारो हात लागलेले आहेत या सर्व टुर्नामेंटसाठी त्या सर्वांचे धन्यवाद आणि एन्जॉय करा दोन दिवस सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे कृपया ग्राउंडमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका ते आपण करत नाही आपल्या माथेरानचं कारण आपल्याकडे चांगले कॉमेंट्रेटर्स जे भारतात ज्याचं खास नाव आहे ते असे कुणालजी दाते साहेब असतील चंद्रकांत शेट्टे साहेब आहेत आपले बंटी तर तुम्ही अपेक्षा माथेरान खरंच झालेले आहेत तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि तुम्ही इथे आलात दाते सर खरंच हे आमचं भाग्य आहे आणि मयुरेश सुद्धा आणि स्कोरर आपले आले ते सर्वांचं धन्यवाद अंपायर सर्व टीमसह सर्व मित्रपरिवार थँक्यू जोरदार टाळ्या एकदा प्रसाद भाईंसाठी मी विनंती करेन मान्यवरांना आता आपण व्यासपीठावर स्थान बनवावं मी कुलदीप यांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त हॅलो माथेरानकर आणि सर्व महाराष्ट्रातील लोक ज्याची आतुरतेने वाट बघत होते तो दिवस आज उजळ प्रसादभाई सावंत यांनी मित्रपरिवार यांच्या संकल्पनेने माथेरानकरांना दोन दिवस खरे मेजवानी असते क्रिकेट म्हणजे काय हे अख्ख्या रायगडमध्ये फक्त प्रसादभाई सांगू शकतात एवढं मोठं आयोजन केलेलं आहे की ते आयोजन बघून अक्षरशः डोळे फिरलेत म्हणजे ही तर माथेरानकरांसाठी मेजवानी आहे आणि ह्या क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना माझी शुभेच्छा आहे आमच्या बंडेभाई संघाने तीन वेळा ही टुर्नामेंट आम्ही जिंकलेली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही त्याच जोमाने मैदानामध्ये उतरणार आहोत आणि सर्व संघांना आम्ही शुभेच्छा देतो पण बंड्याभाईच्या विशेष करून त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आम्ही ही टुर्नामेंट जिंकू असा आत्मविश्वास घेऊन इथून आम्ही हा टॉस घेऊन जाणार आहोत आणि ह्या आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा प्रसादभाई असंच तुम्ही नियोजन करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा होता बंडाभाईचा खरा आवाज कुलदीप जाधव आणि आता मी विनंती करीन कर्णधारांना त्याने एक मिनिट पुढे यावं आंब्यावाडीचा आपला संघ आहे श्री गणेश मित्र आपण नाणेफेक जिंकले आपण काय स्वीकारणार पहिले मी पहिले क्षेत्ररक्षण स्वीकार क्षेत्ररक्षण पाच षटकांचा सामना आहे क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात आणि समोरील संघ जो बंडाभाई तीन वेळेचा चॅम्पियन आहे नवीन उत्साहाने लढतोय त्यांना किती धावसंख्येमध्ये रोखायचा आपण प्रयत्न कराल तरी आम्हाला त्यांना 40 आतमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आम्ही ते टार्गेट चेस करू 40 संघ धावांच्या आतमध्ये असे कुठले गोलंदाज आहेत आपल्याकडे जे यांना व्यसन घालतील आहेत आमच्यात चांगले चांगले गोलंदाज एक शंकर म्हणून आहे आमचा ओपनिंग बॉल गोलंदाज परत आयकॉन प्लेअर पण आमचे चांगले म्हणजे आमच्या संबंधातलेच आहेत म्हणजे तेव्हा आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं धन्यवाद तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी विनंती करेन मान्यवरांना आपण व्यासपीठावर स्थान पण हवं धन्यवाद सर आज आपण इथे आलात आणि अमिताभ बच्चनच्या महानुभावाच्या हातून घेतलेला पुरस्कार अजून महाराष्ट्र नाही आता आपल्या समोर आहेत बंड्याभाईच तीन वेळेचा चॅम्पियन कॅप्टन नाणेफेकीचा कौल आपल्यापासून लागला असता आपण काय स्वीकारलं असतं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं बट टॉस बॅटिंग 5 ओव्हर मारायचे आहेत आमचे आयकॉन प्लेअर आहेत राकेश प्रभू प्रज्योत आमरे किरण पवार आपण किती धावा तरी 5 षटकामध्ये 60+ मारायचा आहे 60+ एवढे आयकॉन प्लेअर कोण आहेत आपल्यामध्ये राकेश प्रभू आहे प्रज्योत आमरे आहे आणि किरण पवार आहे तीन आयकॉन प्लेअर आपण घेऊन या स्पर्धेत उतरताय दोघांना शुभेच्छा जोश तसाच ठेवा होश कायम ठेवा आणि दोघांना हार्दिक शुभेच्छा आणि फलंदाजी करणार संघ प्लेइंग स्टँड मध्ये बसेल आणि पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे जिकडे कुणाल दाते आणि चंदू शेट्टी आणि त्याचबरोबर मयुरेश अनिल नेगडे यांच्याकडे वळूया ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स बंटी सर तुमच्या वेळी धन्यवाद आणि माझे जे अंपायर आहेत वैतिया असो दे अशोक असो दे आणि अनिल तुमचं बी मनोभग आशिष तुमचंही मनोभग स्वागत आणि ओव्हर टू कॉमेंट्री चंदू सर आणि आपले कुणाल दाते सर जरा लाईट मॅन
कृपया जरा ग्राउंड खाली करा, जरा लाइट मैन राम सिंह, लाइट मैन जरा यहां पे आना, राम सिंह लाइट मैन मंडप वाल मंतुजी तथे पार्टी है का बोल, सियाराम सियाराम कहां पे आप, यहां पे आना सियाराम, कॉमेंट्री बॉक्स में आना सियाराम, हेलो हेलो